3 रुपयापासून सुरुवात केलेली, आता बेल 50 रुपयाला आहे. हेलो गाइस एंड वेलकम बैक टू द चैनल, दिस इज फ्रेंड सुमित और आज मैं आपको लेके आया हूँ पुणे की सबसे स्वादिष्ट मटकी भेल खाने के लिए. यस, ये स्टॉल पिछले 60 सालों से पुणे के लोगों को अपनी मटकी भेल से लुभा रहा है, तो हमने भी सोचा चलो एक बार ट्राई हम भी कर ले. आज हम जा रहे हैं समाधान भेल. व्हाट आर यू वेटिंग फॉर, चलो चलते हैं और इस भेल का मजा लेते हैं. से लेकर आज तक इन्होंने अपने टेस्ट में कोई बदलाव नहीं किया है. पुणे की मशहूर समाधान भेल पिछले 53 सालों से अपने टेस्ट का जादू बिखेर रही है. फ्रेश फरसान, टेस्टी मसाला और सर्विंग विद लव, इनकी यही बात इनके कस्टमर्स को भाती है. समाधान भेल मध्ये स्वागत आहे. याची क्वालिटी आणि क्वांटिटी नावाने प्रसिद्ध आहे. सर्व माल फ्रेश पुरवला जातो. सर्व घरचेच कामगार आहोत आम्ही. दुकानला 55 वर्ष आलेले, शॉप वडिलांनी चालू केलं, आता मला 35 वर्ष झाले. हो, मी सांगतो. नाही नाही, टेस्टचे मसाला तेच सगळे घरगुती सर्व बनवलेलं असतं. मटकी मिरची स्वतः तयार करतात, आपले काका बनवतात सगळे. फरसाण वगैरे रिफाईंड तेलातलं वगैरे असते. कांदा मटकी फ्रेश, ओली भेल, पाणीपुरी सुद्धा. हो, छान, म्हणजे चांगलं वाटते, चांगला प्रचार झाला. नवीन म्हणजे नवीन पिढीला जास्त माहिती होणं महत्त्वाचं आहे. जुने तर कस्टमर आमचे आहेतच, नवीन कॉलेजच्या मुलांना वगैरे माहिती व्हायला पाहिजे. आठवण म्हणजे लहानातून सुरुवात केलेली आहे. म्हणजे भेळीचे रेट 3 रुपये होते. 3 रुपयापासून सुरुवात केलेली आहे. आता भेळ 50 रुपयाला आहे. पण क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काय हे बदल करत नाही आम्ही. ते कॉम्प्रोमाइज करतच नाही आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटीच. नसीब मटकी बल्कि गीली भेल, पाणीपुरी जैसी बहुत सी चीज़ें हैं इनके पास. सो आपको जब भी चटपटा खाने का मन करे तो एक बार समाधान भेल को विजिट ज़रूर करना. So guys, this is Sumit signing out for today. See you in the next vlog. Till then, stay tuned to Pune Show.